आजची रेसिपी आहे मूग डाळीचं कढण। हे कढण आषाढी एकादशीला करण्याची पद्धत आहे। एकादशीचा हा स्पेशल मेन्यू आहे, पण तरी देखील तुम्ही एरवी सुद्धा खिरी ऐवजी किंवा स्वीट डिश म्हणून घरात हा पदार्थ बनवू शकता। त्यासाठी लागणारं साहित्य, एक मोठी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, एक मोठी वाटी किसलेलं गूळ, दोन वाट्या ओल्या नारळाचं खोबरं, मीठ। प्रथम आपण ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा रस काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात किसलेलं ओलं खोबरं, पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। खोबरं वाटून घेतलेलं आहे, आता त्याचा रस काढूया। आता वाटलेल्या खोबऱ्याचा रस काढून घ्यायचा आहे। एकदा व्यवस्थित रस काढून घेतल्यावर आता पुन्हा एकदा खोबरं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। पुन्हा वाटून घेतलेल्या खोबऱ्याचा गाळणीने रस काढून घ्या। ओल्या खोबऱ्याचा रस काढून घेतलेला आहे। कढण हे मूग डाळीचं बनवतात, त्यामुळे ते पचायला अत्यंत हलकं आहे, तसेच ते पौष्टिक सुद्धा आहे। आता आपण कृती बघूया। हाय फ्लेमवर एक कढई गरम करायला ठेवून त्यात दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे। आता आपण यात मूग डाळ व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात मूग डाळ घालायची आहे आणि चांगली परतून भाजून घ्यायची आहे। मूग डाळ तुपात व्यवस्थित परतून अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। मूग डाळीचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। हळूहळू मूग डाळीला असा छानसा कलर आलेला दिसत आहे। बारा ते पंधरा मिनिट मूग डाळ हाय फ्लेमवर अशा पद्धतीने परतून भाजून घेतलेली आहे। भाजलेल्या मूग डाळीचा खमंग वास सुद्धा येत आहे। कलर पण चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यात दोन कप पाणी घालायचं आहे। एकदा व्यवस्थित ढवळून घेऊन मूग डाळ चांगली मऊ होई तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे। हाय फ्लेमवर मूग डाळ 10 मिनिट व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। मूग डाळ चांगली मऊ शिजलेली आहे। मूग डाळ
अशी व्यवस्थित शिजल्यावर आपण आता यात घालणार आहोत मीठ. किसलेलं गूळ, गूळ व्यवस्थित वितळल्यावर आपण त्यात नारळाचा रस घालणार आहोत. खोबऱ्याचा रस घातल्यावर कढण एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. कढणला अशा प्रकारे छानशी उकळी आली की गॅसचा फ्लेम ऑफ करा आणि कढण पिण्यासाठी तयार आहे.